सहकारी दूध डेअऱ्यांना आता राज्य सरकार प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणार आहे. महसूल आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात या संदर्भात घोषणा करणार आहेत. 5 रुपयांमध्ये अनुदान देत असताना सहकारी दूध संघांना 29 रुपयांचा दर शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. राजू सोनावणे या संदर्भातले अपडेट देतील. राजू. अमोल, पाहतो आपण राज्यातील दूध उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचण झालेला आहे. अवकाळी पावसामुळे शेती जी आहे ती अडचण झालेली आहे. त्यासोबत आता दूध उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे आणि त्याला कुठेतरी सरकारने धीर द्यावा यासाठी मागणी गेल्या अनेक दिवसापासून त्याला पाहायला मिळत होती. अखेर आज या ठिकाणी महसूल मंत्री आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सभागृहामध्ये घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये पाहतो आपण की प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय जो आहे तो झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मात्र ज्या काही सहकारी दूध संस्था आहेत त्यांनाच हे अनुदान दिलं जाणार आहे. मात्र हे अनुदान देत असताना दूध ज्या डेअरी आहेत किंवा संस्था आहेत त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना 29 रुपयाचा जो आहे तो दर द्यावाच लागेल तरच अनुदान मिळेल अशा प्रकारची आठ जी आहे ती घातलेली पाहायला मिळते. त्यामुळे 29 आणि परत हे 5 अशी 34 रुपये जे आहे ते शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे दुग्ध विकास सुद्धा अडचणीत येऊ नये यासाठी सरकारने कुठेतरी ही तयारी केलेली पाहायला मिळते. खरं तर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती आणि त्यानंतर तर आज यामध्ये ही घोषणा केली जाणार आहे. मात्र ही घोषणा होत असताना दूध सहकारी संस्था ज्या आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे की आणखी किती संस्थांना खासगी संस्थांना सुद्धा मिळणार का यावरती अस्पष्टता आहे. त्यामुळे थोड्या वेळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निवेदन करतील आणि 5 रुपयाचं अनुदान जे आहे ते जाहीर करतील. खरं तर आपण पाहिलेलं आहे की अधिवेशनाच्या आधी सुद्धा अनेक संघटनांनी जे आहे ते आंदोलन केलेलं होतं, अनुदान द्यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा केलेली होती. सभागृहात सुद्धा यावरती चर्चा झालेली होती. ज्याप्रमाणे गुजरात आणि कर्नाटक राज्य आहे की शेतकऱ्यांना दुधावरती अनुदान देतं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा अनुदान द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यावरती जे आहे ती घोषणा होणार आहे. त्यामुळे जर 5 रुपयाचं अनुदान मिळालं तर कुठेतरी शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे. दूध व्यवसाय जो आहे तो कुठेतरी हातभार लागेल अशा प्रकारची भूमिका मांडलेली पाहायला मिळते. त्यामुळे थोड्या वेळामध्ये यावरती घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. अमोल, निश्चितच या संदर्भात आता नेमकी काय घोषणा होते त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद राजू संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.